असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही इंडियानं आमच्यावर लादली आहे. आम्ही म्हणतो लादली आहे. परंपरा आहे की निवडणूक होऊ नये लोकसभा अध्यक्षपदाची. लोकसभा अध्यक्षपद हे मग कोणत्याही पक्षाचं राहत नाही, त्या पदावर बसत. पण गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे हुकूम मानणारे लोक तिथे बसतात. फार मोठी परंपरा त्या पदाला जरी असली तरी ही परंपरा भारतीय जनता पक्षाने मोडून काढली. आधीच्या लोकसभेत एकाच वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यात ओम बिर्ला यांना जाणीवपूर्वक पुन्हा त्या पदावरती आणण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही आणीबाणीची काल आठवण करून दिली आम्हाला, आणीबाणी मोदीजींनी. पण तुमच्या आदेशानं विरोधी पक्षाचे दोन्ही सदनात मिळून 140 खासदार निलंबन केलं. त्यातले एक ओम बिर्ला अध्यक्ष होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात हे निलंबन केलं आणि त्यांनाच तुम्ही पुन्हा अध्यक्ष म्हणून आणताय. ही कोणती परंपरा आहे? म्हणजे विरोधी पक्ष सांगतोय की लोकशाहीचा मान राखा, सन्मान राखा. त्याच्यामुळे तुम्ही ही निवडणूक आमच्यावर लादलेली आहे. प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत सगळ्यात वरिष्ठ के सुरेश होते, पण ते काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना डावलण्यात आलं. ही आणखीन एक लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे की के सुरेश हे सगळ्यात सिनियर सदस्य आहेत, तरी त्यांना डावलून त्यांच्या तुलनेत कनिष्ठ असलेल्या खासदाराला प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. म्हणजे सुंब जळला तरी पीळ कायम आहे या लोकांची. इंडिया आघाडीची अशी भूमिका होती की आम्ही निवडणुकांचा फेरविचार करू, तुम्ही उपाध्यक्षपद देण्याचे शब्द द्या. उपाध्यक्षपद हे परंपरेनं विरोधी पक्षाला दिलं जातं आणि विरोधी पक्ष मजबूत आहे, मोठा आहे, 240 विरोधी पक्ष आहे. त्याच्यावरती कोणताही शब्द जेव्हा सत्ता पक्षाकडून मिळालेला नाही, त्याच्यामुळे निवडणूक लढून विरोधी पक्षाची एकजुटता दाखवणं गरजेचं आहे. एनडीएचं असं म्हणणं आहे की सर काही अतिशयोक्ती अशा घातल्या गेल्या की आम्हाला त्या मान्य नव्हत्या. नरेंद्र मोदी आणि शहांना म्हणजे त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटीशर्ती घालणार? गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटीशर्तीवरच लोकसभा चालली, पण आता त्यांना ते शक्य नाही. इतका मोठा विरोधी पक्ष समोर आहे, काँग्रेस 100 जास्त आहे. आता तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून समोर बसत आहेत. त्याच्यामुळे रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागेल. आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही, कारण राहुल गांधी बसलेले आहेत. तर अटीशर्ती वगैरे काय नाही, म्हणलं ना सुंब जळलेला आहे पीळ कायम, तो पीळ सुद्धा उतरेल. होय, राहुल गांधींनी लोकसभेतल्या विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं ही देशाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ संकेत आहेत असं मी मानतो, आणि त्याबद्दल आम्ही सगळे राहुल गांधींचे आभारी आहोत. अरविंद केजरीवाल ईडी कस्टडीमध्ये असताना, तिहारमध्येच असताना सीबीआयने काल त्यांची चौकशी केली, आता त्यांना राहुल जवळी कोर्टात येऊन. तर असं आहे की पीएमएलए कोर्टानं त्यांना जामीन दिलेला आहे. अशा वेळेला ज्या पद्धतीनं सरकारने दबावतंत्राचा वापर करून हायकोर्टातून जामीन रद्द करून घेतला आणि सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन मिळेल बरं का, ही खात्री असल्यामुळे त्यांना सीबीआयनं दुसऱ्या प्रकरणात अडकवलं, यालाच आम्ही हुकुमशाही म्हणतो. असुद्दीन ओवेसी ही खासदारीचा शपथ घेताना सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी विरोधक करतात. विरोधक म्हणजे कोण? असं बोल. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आपल्या भारत सरकारचं ते आधी स्पष्ट करावं. पॅलेस्टाईन हा एक देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतोय. मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्याही, आणि अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये ही नरेंद्र मोदींचीही भूमिका आहे. जगभरातून पॅलेस्टाईनमधल्या नरसंहारावरती चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.
हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे जर काही ओबीसींकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना. पण मी तुम्हाला सांगतो, पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीनं नरसंहार आजही सुरू आहे त्याच्यामध्ये जगाला चिंता आहे. युक्रेनमध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये दोन्ही ठिकाणी मला त्याविषयी माहित नाही. भारतीय जनता पक्षामध्ये राम मंदिर गळायला लागलेला आहे, तिथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये तुमची काय असणार? मोदींना विचारा, किती दिवस व्रत केलं होतं जाऊन मंदिरात, त्यांनी व्रताला बसले होते ना. हा प्रभू श्रीरामानं दिलेला त्यांना शाप आहे असं मी मानतो. तुम्ही ज्या गाजावाजा करत प्रभू श्रीरामाचा राजकीय वापर केलात, प्राणप्रतिष्ठेचं नौटंकी केली आणि तुम्ही राम मंदिर उभा करू शकलं नाही, घाईघाईनं अर्धवट राम मंदिराची तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली, लोकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न केलात, पण पहिल्या पावसात तुम्ही प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये रामाच्या डोक्यावर पाणी गळत आहे हे पुजारी सांगतायत, हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. चलिए शाहू महाराज यांना मनोरत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. असू द्या, छत्रपती शाहू महाराजांना जर भारतरत्न देण्याची कोणी मागणी करत असेल तर त्यात टीका करावी असं काय? सगळ्यांचे आदर्श आहेत. शोषितांचे राजा होता, गरिबांचा राजा होता, रयतेचा राजा होता. काल काँग्रेसची बैठक झाली, सगळे नेते राज्यातले दिल्लीत आले होते, महायुती सॉरी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल हे तर त्यांनी स्पष्ट केलं. पण सर आता संसदेचं अधिवेशन आणि राज्यातलं संपल्यानंतर काय बैठक होऊ शकते मुंबईमध्ये मोठी? खरं म्हणजे 25 तारखेला काल महाविकास आघाडीची मुंबईत बैठक ठरली होती. माननीय उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे बसून प्राथमिक चर्चेला सुरुवात करणार होतो. पण नेमकी कालच दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक हायकमांडनं बोलवल्यामुळे सगळे नेते मुंबईत आले, दिल्लीत आल्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही. आज मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करीन, माननीय शरद पवार दिल्लीत येतील त्यांच्याशी चर्चा करीन आणि मग काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून पुढली तारीख आम्ही ठरवू. चले, थँक्यू. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.